हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. दिस इज तेजस शिंदे. सो गाईज, आज आपण जात आहोत शाहू कॉलेजमध्ये आणि तिथे काढूया आज एक स्पेशल ब्लॉग. सो गाईज, स्टे ट्यून्ड विथ मी टिल द एंड. होत आहे आमचा मित्र राम. अरे सुरुवात करायची पहिल्यापासून. तर मित्रांनो, हा आहे आमचा मित्र श्रीराम केरी. तर श्रीराम भाऊ, कसं वाटतं तुम्हाला? काय ना वाईट नंबर. तर चला, आता आम्ही निघालो आहोत शाहू कॉलेजकडे. आजचा हा ब्लॉग मराठीमध्ये बनणार आहे. तर सगळ्यांच्या ते काय असतं ते सगळ्यांच्या मागणीस मान देऊन आपण मराठीमध्ये हा ब्लॉग काढत आहोत. तर हा ब्लॉग चांगला एन्जॉय करा. आणि मागच्या ब्लॉगला आपल्याला 21K व्ह्यूज कम्प्लीट झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर चला बघूयात आपलं शाहू कॉलेज कसं आहे आणि शाहू कॉलेजचं वातावरण प्लस तिथले मुलं प्लस अभ्यास त्यांचा कसं चालू आहे सगळं काही बघूया. लेट्स गो. अरे समोरचं गेट. अरे सगळे कोण बाहेर आहेत? तर समोरचं गेट बंद झाल्यामुळे आम्हाला मागच्या गेटनी जावं लागतंय. समोर कन्स्ट्रक्शन चालू आहे. हा हे रस्ता आम्हाला इथून जावं लागतं. खूपच गलिच्छ आहे. हे बघा, हे कचरा, लातूरचा कचरा एकदम बकवास रस्ता, एकदम बकवास. नाही नाही असले घात यायला लागतं इकडं आता. पण हे परत तिकडं कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे भारी. बॅक साईडनी आम्ही इकडे थोडा सोपा. हा इथं विहीर पण आहे. जर इच्छा असेल तर त्यात आपण वापरही करू शकतो. समोर केळे मामा एवढे वेळ येत नाही. ही शाहू कॉलेजची मेस आहे आणि सुरू. हे बघा, हे झालं आपले सुरू आहे. हे मी भैसा ब्रेकमध्ये बघा सगळ्या कशी बाहेर येऊन थांबलेत. काय इकडं कन्स्ट्रक्शन चालू. हे आमचा सौरभ टॉपर. हो आता गेलो मित्र बाहेर, त्याला काय करणार आपण. पाहूया रिपीटरचे बॅचेस कसे आहेत. हे आहे सगळे क्लासेस. आता जस्ट क्लासेस संपले, आता नवीन क्लासेस सुरू होते. तर मित्रांनो, हे आहे कॉलेजची गॅंग. हा आहे विराज, अजया, गौतम आणि ते सगळे आमचे मित्र. काय करणार रे? जिंकलेट केलं का? सो गाइस, ये है मेरा फ्रेंड सुजल. ये थोड़ा मराठी में कच्चा लेकिन है बहुत दिल का अच्छा. सबटाइटल लगेंगे समझने के लिए. सो गाइस, आज इसका बर्थडे है तो प्लीज इसे विश जरूर करना. और मेरे तरफ से सुजल विश यू मेनी मेनी हैप्पी डेज ऑफ द डे. आपको जन्मदिन की काफ़ी काफ़ी शुभकामनाएं. थैंक यू. तो देखते हैं गाइस आज इसकी पार्टी में कैसे मजा करते हैं. आज सुजल की तरफ से बहुत बड़ी पार्टी है. तो गाइस लेट्स गो फॉर इटिंग. अभी हम चल रहे शाहू कॉलेज के मेस में. देखते हैं कॉलेज का मेस कैसा है. लेट्स गो. तर मित्रांनो, हाय अथर्व, शंकर, सम्राट, मेजर वैष्णव, अविनीत आणि हा सम. अरे हबीब. तर मित्रांनो, भेटा आमच्या जीवनलग मित्राला भूषण. भूषण जाधव हा पण आमच्या सोबत आता आमची. तर हे आमचे 12 मित्र.
कसं चाललं तुमचं मारायचा अभ्यास करायचा झालाय का सगळा अभ्यास? काय मित्र तू झालाय का? काय अभय, सूरज, गजानन, अगणेश आणि तो आर्य पर्यंत मोबाईल काय अरे मित्रा नमस्कार मित्रांनो, हे आमचे शेवकी सर एकदम बेस्ट टीचर आहेत, फिजिक्स एक नंबर शिकवतात, एकदम बेस्ट फॅकल्टी इन द शाहू कॉलेज. तर सर थोडस काहीतरी बोला, काय बोलू नये ते सांग. तर सर आता आपल्याला सांगतील की जर आता 12वीच्या मुलांसाठी नाही का, जर 12वीचे आता पेपर पण चालू आहेत बोर्डचे आणि त्या नीटचा पण अभ्यास असतोय, तर त्यांनी काय करायला पाहिजे? सर तुम्ही सांगा. अगोदर मुलांनी बोर्डवर फोकस करायला पाहिजे आत्ताच्या टायमला, कारण जेव्हा ती बोर्डची तयारी करणार तर बोर्डची तयारी करताना त्यांचे जे आहे ते त्याच्यासोबतच नीटची पण तयारी होणार. मग बोर्ड झाल्यानंतर त्यांच्याकडे जो वेळ मिळतो आहे त्या वेळामध्ये जेव्हा टेस्ट सिरीज चालू असेल तर प्रत्येक चॅप्टरला फोकस करून ते त्या ठिकाणी एक एक चॅप्टरची तयारी करून नीटवर कॉन्सन्ट्रेट करू शकतात. आणि सर त्यांनी आता टेस्ट सिरीजसाठी काय करायचं, म्हणजे टेस्ट सिरीज पण चालू होते ना कुठे कुठे, तर मग त्यांनी त्याच्यावर फोकस करायला पाहिजे का? नाही नाही, अगोदर जे आहे त्यांनी मेन म्हणजे कॉलेजच्या टेस्ट सिरीजवरच फोकस करायचं, नीटसाठीच्या. कारण इकडची टेस्ट सिरीज आणि अजून तुम्ही जर का दुसरी कोणती टेस्ट सिरीज घेत असेल तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी दोन्ही टेस्ट सिरीजचं तुमच्याकडून मॅनेज होत नाही, मग इथला पण अभ्यास होत नाही आणि तो पण अभ्यास होत नाही. म्हणून तुमचं त्या ठिकाणी स्कोर जर का एखाद्या याच्यामध्ये कमी आला तर तुम्ही त्यावेळेस त्या ठिकाणी डिप्रेशनमध्ये जाता. म्हणून तसं आपल्यासोबत होऊ नये याच्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी कोणती एका टेस्ट सिरीजवर फोकस करा, एकतर कॉलेजच्या याच्यावर फोकस करा किंवा तुम्ही जे अगोदर कोणती टेस्ट सिरीज लावली असेल तिच्यावर फोकस करा. थँक यू सो मच, खूप खूप धन्यवाद. तर हाय आमचे मित्र तुम्ही मागच्या वर्षी मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल दोघांना रिपीट करावं परत एकदा. हा आमचा मित्र परत एकदा तर हा आहे आयफोरचा क्लास. तर मित्रांनो हा आहे सम्राट, तो वैष्णव, तो मुंबईकर, अथर्व अथर्व मुंबईकर, तो सॅन आणि तो विनीत. तर मित्रांनो मग कसं चालू आहे तुमचा अभ्यास? अभ्यास नाही आरोष विचारायची बेज वैष्णव आहे आमचा प्रिय मित्र सॅंटा. तुमच्या कृपेने जरा आमच्या चॅनलची जरा ग्रोथ व्हावी यासाठी जरा काहीतरी आमच्या मित्रांना जरा हे करा. मित्रांनो हा माझा मित्र आहे, त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. किती सबस्क्राईबर आता? 5,000 तर व्हायला पाहिजे. फक्त 5,000? 5,000. बस नाही, बस 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 म्हणतो माझ्या बापाचं काय. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला लाईक करा, टेक टू. हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, रिपोर्ट करा आणि इनअप्रोप्रिएट कंटेंट. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर आता आम्ही चाललो आहोत कॅन्टीन मध्ये ट्रस्टकडून. डीएसपीला राईट राईट काय आहे. 26 जानेवारी आणि आज आपल्या कॉलेजमध्ये चालले आहे तयारी कॉलेजची. कडीवाडा आहे, कडीवाडा कडी प्यायची आणि वडा खायचा. हो ते तसंच काहीतरी. ओ हे आमचे अथर्व बाबा, संदीप संदीप
आता हे पडणार आहे व्लॉग. घेतलं ना सुजलला पण तर आता हे कडीवाडा. तर मित्रांनो कडीवाडा कसा वाटतो तुम्हाला? काय तुला कसं वाटतं मुंबई का? मी उगा तिथं आलो. ठीक आहे ठीक आहे. मी सांगतो असं वाटतं उगा तिथं आलो. अरे असं आहे का? ठीक आहे. होत राहत आयुष्यात अशा खूप गोष्टी होत राहतात. पहिल्यांदा ठीक आहे. एक कूपन फॉर दिस कॅम्प. एक कूपन दोन चाय तीन चाय रूममेट स्काय खास काय सदा गप्रे एक रूममेट आला हा ना काय मग काय म्हणते मग कुठं जायला काय अभ्यास चालू आहे का? चालू आहे काय चालू आहे सदा चालू आहे का? चला डीएसपी जायचं ना आपल्याला. चला चला डीएसपी जाऊ. डाऊट बोल भाई तू बोल ना. अच्छे मित्र आहे हमारे. आमचा ज्यूस भैया म्हणजे तो खूपच फेमस आहे आमच्या क्लासमध्ये. हाय आयटूचा क्लास. अरे कृष्ण कुठं पळायला? अरे कुठे आय फोरचा क्लास. आज कॉलेज खूप सुंदर सजवलेलं आहे कारण उद्या प्रजासत्ताक दिन आहे. तर बघा आता कॉलेज एकदम मस्त डेकोरेट वगैरे केलेलं आहे. अजून याचं डेकोरेशन कंप्लीट नाही झालं. उद्या किंवा रात्री एक नंबर वाटतं. तेही दाखवाल मी. लेट्स मीट. तर चला आता आम्ही चाललो आहोत घरी. घरी चाललो आहोत बिल्डिंगवरून. भारी झालं ते डेकोरेशन. नमस्कार मित्रांनो, भेटा आपल्या एकदम फेवरेट सरांना. स्वप्नील राजवाणी सर हे खूपच एकदम मस्त आहेत आणि एकदम जे रिपीटर बॅच आहे त्यांचे जे सगळं हे करायचं असतं म्हणजे जे सगळ्यांना हँडल करायचं असतं ते सगळे काम ह्यांच्याकडे असतं. तर सर आपल्याला सांगतील की आता 12वीच्या मुलांनी नाही का आता जर टेस्ट सिरीजचा अभ्यास करायला पाहिजे नीटचा का बोर्डचा प्रिपरेशनवर लक्ष दिलं पाहिजे? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुळात जे विद्यार्थी 12वी बोर्ड परीक्षेला आता ॲपेअर होणार आहे फेब्रुवारी मार्चमध्ये, मुळात त्या फेजमधून जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक गोष्ट आहे की 12वी बोर्डाची परीक्षा तर प्रायोरिटी असतेच. किती नाही म्हटलं तरी आपल्याला टक्केवारीचं जरी काही विशेष अट नसली म्हणजे 50% हे मार्जिन जरी दिलेलं असलं तरी पण कुठेतरी एक त्या फेजमधून जायचं म्हणजे प्रेशर राहणारच आहे. तर मुळात दोन्हीतला एक फरक आपण लक्षात घेतला तर आपल्या ते दोन्ही गोष्टीचं बर्डन आपल्याला कमी करता येईल. 12वी बोर्डाचा पॅटर्न जो आहे तो तुम्ही स्कीम ऑफ मार्किंग जर तुम्ही समजून घेऊ शकलात ठीक आहे की प्रेझेंटेशन कसं करायचं आणि ॲन्सर कसं लिहायचं आहे ह्याचे जर स्कीम ऑफ मार्किंग घेऊन जर तुम्ही समजू शकलात तर त्याचं 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त बर्डन तुमचं कमी होईल ठीक आहे. जेणेकरून तुमचा पूर्ण फोकस जो आहे तुम्हाला नीट किंवा जे काही एंट्रन्स एक्झाम आहे त्याच्यासाठी तुम्हाला ठेवता येईल. त्याच्यामुळे पॅटर्न समजून घेऊन ठीक आहे परीक्षेचा जर तुम्ही प्रिपरेशन केलं तर दोन्ही गोष्टी तुम्हाला कशा मॅनेज करायच्यात हे तुम्हाला समजून येईल. तर त्याच्यामुळे तुमचं निश्चितच एक फायनल स्वप्न हे नीट आहे. तर 12वी बोर्डाच्या जी काही परीक्षा आहे त्याला जर व्यवस्थित पॅटर्न समजून घेऊन प्रिपरेशन करा आणि नीटची मुळात तयारीवर फोकस ठेवा सुरुवातीपासून. धन्यवाद. थँक्यू सर. आणि सर रिपीटरसाठी काय सांगाल का? तर सर आता रिपीटरच्या मुलांनी कशावर फोकस करायला पाहिजे टेस्ट सिरीज आणि प्लस त्यांना अभ्यास कसं मॅनेज करायला पाहिजे? इन्स्पायर किंवा रिपीटरचे जे आपले विद्यार्थी आहेत आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की इतर कुठल्याही कोचिंग क्लास असेल इन्स्टिट्यूट असेल त्या त्यांचा सिलेबस आणि सध्याचं जर सिलेबसचं जर पोझिशन बघितली तर त्याच्या तुलनेमध्ये आपण निश्चितच बरंच आपण पुढे आहोत. त्याच्यामुळे एक बर्डन सिलेबसचं म्हणून जर बघितलं तर बर्डन कमी झालेलं आहे. हां पण एकच आहे की सध्या काही प्रमाणामध्ये का होईना क्लासेस चालू आहेत आणि त्याच्यासोबतच नजीकच्या काही काळा दिवसामध्ये तुम्हाला टी सिरीजला पण अपीअर व्हायचं आहे. तर सध्याचा जे काही सिलेबस चालू आहे तो बॅकलॉगमध्ये न जाऊ देता ठीक आहे म्हणजे रोजच्या रोज ते प्रिपरेशन कम्प्लीट करून आणि बॅकलॉगचे काही टॉपिक काही प्रमाणामध्ये कवर करता आले तर त्याला प्रायोरिटी देऊन
आपल्याला अभ्यास हा मॅनेज करावा लागेल, कारण चालू गोष्टी किंवा चालू टॉपिक जर पेंडिंग पडले आणि बॅकलॉगमध्ये गेले तर ते बर्डन पुन्हा निश्चितच तुम्हाला राहणार आहे. त्याच्यामुळे काही गोष्टी थोड्याशा काही काळ, पुढचे 20 दिवस आपण जरी गृहित धरलं तर 20 दिवसाचा हा प्रश्न आहे, तर 20 दिवसापर्यंत तरी तुम्हाला कमीत कमी ह्या गोष्टी मॅनेज करायच्या. आणि एकदा तुम्ही टेस्ट सिरीजसाठी तुम्ही अपेअर झालात किंवा एंटर केली, त्याच्यानंतर मात्र तुम्हाला मग वेळ भेटणार नाही की माझा हा टॉपिक बॅक राहिला आहे आणि तुम्हाला कवर करायचा, ही टेंडन्सी राहणार नाही. त्याच्यामुळे सध्या गोष्टी तुम्हाला ते बॅलन्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग टेस्ट सिरीजला तर तुम्हाला सफिशियंट वेळ मिळणार असतो आहे, कारण आपला जो मेन टेस्ट पोस्ट टीचिंग प्रोग्राम असतो, जसा एक मेन गाभा आहे टेस्ट सिरीज, त्याच्यासाठी आपल्याला सफिशियंट वेळ देणं गरजेचं होतं. त्या अनुषंगानं आपण पुढचा प्रोग्राम बनवलेला आहे आणि मला निश्चितच एक गॅरंटी आहे की जर तेवढ्या काळामध्ये जर आपण व्यवस्थित टेस्ट सिरीज आपण कम्प्लीट करू शकलो आणि मुलांनी जर आपल्याला सहकार्य केलं आणि त्या गोष्टीमध्ये कोपअप केलं तर तुम्हाला निकाल आणण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. धन्यवाद सर. थँक्यू सो मच सर, तुम्ही आम्हाला हे केलं. धन्यवाद. हॅलो मित्रांनो, आता आपल्याला राजमानी सर पण भेटले, शेळके सर पण भेटले. तर आता उद्या प्रजासत्ताक दिन आहे तर त्याचाही थोडा फरसेंट घेणार. हा आमचा मित्र पार्थ आता सकाळपासून झाला तयार होऊन आलाय. तर पार्थ भाई कसं वाटतं तुला, आपला प्रजासत्ताक दिवस आहे? बरं वाटतं का भाई? सर सांग सगळ्यांना सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलला, एकदम भारी असं सबस्क्राईब व्हायला पाहिजे. As per my views, this content is very nice, so needs more support. So show support, like, share, subscribe, my friend. Do subscribe, like, share and subscribe. Thank you so much, guys. तर मित्रांनो चला आज आपण पाहूया लातूरचा सनसेट पॉईंट कोणता आहे. लातूरचा सनसेट पॉईंट, अरे रिव्ह गेला काय भाई? अरे तर हा आहे लातूरचा सनसेट पॉईंट बघा, कसला भारी व्ह्यू आहे, एकदम खास सीन नाही. अरे कसला आलाय ती बिल्डिंगवर खरा ना, एक नंबर. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलो आहोत शाहू कॉलेजमध्ये आणि ही आहे आमची गँग. खूप मोठी गँग आहे, व्हिडिओमध्ये बसत नाही. हाय चेता, हा सॅम, विनीत, हा वैष्णव, हा सम्राट, मुंबईकर, हा आमचा प्रिय मित्र रिकी. रिकी अरे कुठे लहानपणीचे मित्र आहेत आणि आजपर्यंत सोबत आहेत. हा एक नंबर हा आमचा भाई का, आणि हा आमचा प्राची. हॅलो गाईज, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा हे महत्वाचं आहे. लाईक करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा भाई. धन्यवाद.